रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. माणसाच्या मानसिकला पाळीना घासणारा असा तो प्रकार आहे. समाजाच्या भावना ज्या आहेत त्या एवढ्या तीव्र स्वरूपाची तुम्ही बघताय की आज या ठिकाणी नगर शहरामध्ये सुद्धा एवढा मोठा जनउद्रेक या ठिकाणी झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याच्या खाली या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विशेषतः नागरिकांच्या आणि शाळेतल्या मुलामुलींच्या सहभागात तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये जे सरकार राज्यात बसलेलं आहे हे सरकार दुर्दैवानं त्या ठिकाणी या नराधमांना वाचवण्याचं त्या संस्था चालकांना पाठीशी घालण्याचं काम करतं. आपल्या सगळ्या कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचा एक नेता दक्षिणेमधला की एका सेक्स स्कॅन्डलमध्ये जो बरबडलेला होता रेवण्णा, त्या रेवण्णाला वाचवण्याचा दुसरा कुणी दुसरं नाही तर देशाच्या सरकार पंतप्रधानांच्या वर असताना या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केलं. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना सोडून ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना संरक्षण देण्याचं काम या सरकारकडून केलं गेलं. एवढंच नाही तर दुर्दैवानं या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विशेष सरकारी म्हणून ज्यांची नियुक्ती केली गेली हे उज्ज्वल निकम हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आता निवडणुकीचे उमेदवार राहिलेले आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला त्या ठिकाणी आमच्या त्या निवडींना त्यांच्या पालकांना न्याय द्यायचा नाही आहे. समाजाच्या उभ्या राहिलेल्या खऱ्याखुऱ्या आंदोलनाला त्या ठिकाणी भाडोत्री आंदोलन म्हणून हिनवलं आणि त्याच्यावर आरोप केला. आमची सरकारकडे मागणी आहे, नगर शहरातल्या ठिकाणी सगळ्याकडे मागणी आहे की शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत, स्वच्छतागृह स्वच्छ राहिली पाहिजेत, महिला कर्मचारीच त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, CCTV असले पाहिजेत. या सगळ्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर फूड टच म्हणजे काय, फॅट टच म्हणजे काय, या बाबतीमध्ये मुली आणि मुलांना सुद्धा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय, मुलंसुद्धा यासाठी महत्त्वाची आहेत तर त्या बाबतीमध्ये सगळी काळजी घेण्याचं काम जे ते करावं. अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीच्या वतीने कठोर स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरून छेडल्याशिवाय राहणार नाही. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.